येस गुड इव्हनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 युट्यूब चॅनल मध्ये मी प्रतीक कामत तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. वेलकम ऑल ऑफ यू. अड्डा 24/7 च्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन जे आहे ते विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून देण्यात येतं आणि त्या अंतर्गतच आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन जे आहे ते उपलब्ध करून देतो आणि त्या अंतर्गतच आपण एमपीएससीच्या गट क पूर्व परीक्षेच्या संदर्भात इतिहास हा जो विषय आहे त्या इतिहास विषयाच्या संदर्भात मागील वर्षीच्या प्रश्नांचं अनालिसिस आपण आजच्या सेशनमध्ये ठेवलेलं आहे. आज पहिला भाग असेल, उद्या आपण दुसरा भाग बघणार आहोत. तर सेशनला सुरू करण्यापूर्वी हे आपलं जे सेशन आहे हे जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत हे सेशन शेअर झालं पाहिजे आणि अड्डा 24/7 मराठीच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर सेशनला सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो, सेशन जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. अड्डा 24/7 वतीने फ्लॅट 70% ऑफ सगळ्या प्रोडक्टवर तुम्हाला उपलब्ध होईल. मात्र त्यासाठी तुम्हाला Y325 हा प्रोडक्ट हा कोड जो आहे हा कोड टाकावा लागेल. येस वेलकम, स्वागत आहे अनिता, वेलकम पूनम, वेलकम. तर आजच्या या आपल्या इतिहास विषयाच्या संदर्भात सुरू करण्याआधी आजचा जो दिवस आहे हा ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे. काय आहे आजच्या दिनाचं महत्व? गोवा मुक्ती दिवस 19 डिसेंबर 1961 या दिवशी गोवा जो आहे तो पोर्तुगीजांच्या तावडीतून जो आहे तो मुक्त झाला होता आणि 19 डिसेंबर हा जो दिवस आहे हा गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑपरेशन विजय हे विशेष मोहीम भारतीय सैन्य दलाने आखली होती आणि या ऑपरेशन मोहीमच्या अंतर्गत आपल्या भारतीय सैनिकांना यश मिळालं होतं या गोवा मुक्ती दिनाच्या संदर्भात. ओके, तर आजचा दिवस जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. वेलकम. चला, जर अड्डा 24/7 ऍप जर तुम्ही अजूनही इन्स्टॉल केलं नसेल तर ते प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करा. हे पूर्णपणे विनामूल्य ऍप आहे. अड्डा 24/7 असं प्ले स्टोअरला तुम्ही टाकल्यानंतर गुगल प्लेला अड्डा 24/7 दिसेल आणि मग त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट एक्झाम सिलेक्ट करा. आता या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या क्विज, जॉब अपडेट्स या तुम्हाला उपलब्ध होतात. क्विज मध्ये करंटच्या क्विज असतात, सब्जेक्ट रिलेटेड क्विज असतात. यासाठी आपली सेपरेट कंटेंट टीम आहे. यासाठी आपली सेपरेट कंटेंट टीम जी आहे ती या ऍपसाठी तुमच्यासाठी काम करते आणि डाऊट्स जे आहेत हे सुद्धा तुम्ही तिथे विचारू शकता. या डाऊट्सला सुद्धा सेपरेट कंटेंट टीम जी आहे ती उत्तरं देईल. म्हणजे असं नाही आहे की जेव्हा फॅकल्टीजना वेळ मिळेल तेव्हा ते उत्तरं देतील, असं नाही. हे पूर्णपणे आपली कंटेंट टीम काम करते. ओके, चला तर आजच्या या आपल्या सेशनला सुरू करायचं आपल्याला गट क पूर्व परीक्षा जी आहे. जे विद्यार्थी मित्र गट क पूर्व परीक्षेला टार्गेट करतायत त्या लोकांनी सगळ्यात पहिली गोष्ट करण्याची गरज असते म्हणजे PYQs, मागील वर्षीच्या प्रश्नांचं अनालिसिस. तर आजचा आपला पहिला भाग आहे, त्यामध्ये मी PYQs तुम्हाला सांगेन, त्याच्यावर स्पष्टीकरण देईन आणि सखोल माहिती सुद्धा देईन. आता PYQs अनालिसिस का करायचं तर आपल्याला आयोगाचा ट्रेंड कळतो की कशा पद्धतीने आयोग जो आहे तो प्रश्न विचारतो आहे. तर मी 2019 आणि 2018 या दोनही वर्षांचे मिक्स PYQs या आजच्या सेशनमध्ये घेईन आणि जसं तुम्हाला म्हटलं फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर असं स्वरूप नाही, आपण डिटेलमध्ये तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करून दाखवीन तुम्हाला आणि कशा पद्धतीने त्यावर प्रश्न येऊन गेलेत आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल ती सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन. ठीक आहे, तर सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. सेशनला लाईक करत राहा विद्यार्थी मित्रांनो आणि सेशन जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी इथे तुमच्यासमोर घेतोय. 1857 उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली होती? 1857 जो उठाव झाला त्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली होती? म्हणजे हा जो प्रश्न आहे हा 1857 उठावाशी संबंधित आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट, लेफ्टनंट गव्हर्नर, चीफ कमिशनर का परराष्ट्र मंत्री,
तर 1857चा उठाव आपल्याला माहिती असतो विद्यार्थी मित्रांनो. तर उठावानंतर कशा पद्धतीने पुनर्रचना झाली या संदर्भात प्रश्न आहे. ऑप्शन तुमच्या पुढे दिसत आहेत, याचं जास्तीत जास्त योग्य उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा. येस पूनम, पूनम तुम्ही एकच डाऊट एक तीन चार वेळा विचारलेला आहे. तर स्टेट बोर्डच्या संदर्भात त्या दिवशी सुद्धा सेशनमध्ये आम्ही सांगितलं होतं तुम्हाला ओल्ड आणि न्यूचं तुम्हाला कॉम्बिनेशन करावं लागेल आणि स्टेट बोर्डची सिरीज सुरू होते मंगळवारी रात्री 8 वाजता धडाकेबाज 555 त्या अंतर्गत तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्यात येईल. पीवायक्यू कोणते करायचे तुमचं जे टार्गेट असेल जर राज्यसेवा असेल कंबाईन असेल त्या पद्धतीने करू शकतो आणि स्पेशली कंबाईन गट ब आणि गट क ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपलं आजचं सेशन आहे की जरी गट क असलं तरी तुम्हाला गट ब चा एक अंदाज येऊन जाईल कारण गट ब आणि गट क आयोगाच्या एकंदरीत प्रश्नांच्या पातळीत थोडाफार फरक आहे, खूप मोठा फरक नाहीये हे लक्षात घ्या. येस बालाजी 3 म्हणतायत, अनिता 2 म्हणतायत. येस जास्तीत जास्त उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. 1, 2 आणि 3 तर याचं योग्य उत्तर जे येईल ते येईल 1 नंबर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. याचं जे योग्य उत्तर येईल ते येईल 1 सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. 1857चा जो उठाव झालेला त्या उठावानंतर एकंदरीतच भारताची पुनर्रचना करण्यात आलेली, भारताची म्हणजे भारताच्या प्रशासनाच्या संदर्भात. तर आता ती डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देतो. 1857च्या उठावाचे परिणाम काय झाले होते तर बघा वेगवेगळे परिणाम झाले होते. प्रशासकीय पुनर्रचना जे आत्ताच्या आपल्या प्रश्नाशी संबंधित आहे, संस्थानिकांच्या धोरणासंदर्भात सुद्धा एक प्रकारे ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला, प्रशासकीय सेवेमध्ये बदल केले, लष्कराची पुनर्रचना केली, आर्थिक धोरण सुद्धा बदललं. तर हे सगळे परिणाम 1857च्या उठावाचे होते. म्हणजे 1857चा उठाव आपल्याला फक्त उठाव कधी झाला, उठावाची केंद्र कुठली होती एवढंच फक्त करून आपल्याला सांगणार नाही. तर 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कशा पद्धतीने भारतामध्ये बदल केले त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतोय. तर भारताने 1857च्या उठावानंतर नवीन प्रशासकीय पुनर्रचना केली आणि जो कायदा जो करण्यात आला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, भारत कायदा 1858चा, त्यानुसार भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता यापुढे काढून टाकण्यात आली आणि भारतातील सत्ता जी आहे ती कोणाकडे गेली, ब्रिटनच्या राणीकडे. म्हणजे ब्रिटनची राणी भारतातील सत्तेची प्रमुख बनली. हा पहिला भाग झाला. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आता हा जो कारभार आहे ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतला, ईस्ट इंडिया कंपनीकडून जर कारभार काढून घेतला असेल तर तो कारभार कोण बघणार, तर त्यासाठी एक रचना करण्यात आली, ही होती सेक्रेटरी ऑफ स्टेट. आता सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे काय तर बघा, भारत प्रशासन कायदा 1858 नुसार एक संविधानिक सल्लागार ज्याला आपण म्हणतो सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा याला असंही म्हटलं गेलं, दुसरं एक नाव तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, भारत मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा भारत मंत्री. हा ब्रिटनच्या राणीला भारताबद्दल सल्ला देण्यासाठी एक संविधानिक सल्लागार होता आणि हा ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळामध्ये होता. ही सगळ्यात महत्वाची बाब, ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात भारत मंत्री हे जे पद आहे हे भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं होतं आणि या भारत मंत्रीलाच म्हटलं गेलं सेक्रेटरी ऑफ स्टेट. आणि सेक्रेटरी ऑफ स्टेटला मदत करण्यासाठी 15 सदस्यांची भारत परिषद किंवा इंडिया काउन्सिल यालाच इंडिया ऑफिस म्हटलं गेलं. म्हणजे लक्षात घ्या, भारतातील ब्रिटनच्या राणी, भारतातील ब्रिटिश सत्तेची प्रमुख कोण, ब्रिटनची राणी. ब्रिटनच्या राणीला मदत करण्यासाठी संविधानिक सल्लागार होता त्याला म्हटलं गेलं सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि सेक्रेटरी ऑफ स्टेटला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिल किंवा भारत परिषद. तर अशा पद्धतीने 1857च्या उठावानंतर जी आहे ती पुनर्रचना करण्यात आली होती. हा महत्वाचा भाग. आणि एक महत्वाचा बाब म्हणजे यापुढे व्हॉइस रॉय याकडे भारतातील ब्रिटिश सत्तेचं नियमन देण्यात आलं होतं जो की पहिले ओळखला जात होता गव्हर्नर जनरल. चला आता मला क्विकली सांगा व्हॉइस रॉय, तर भारताचा पहिला व्हॉइस रॉय कोण, क्विकली सांगा मला भारताचे पहिले व्हॉइस रॉय कोण, क्विकली सांगा.
यस, भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण होते हे क्विकली मला तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा. यस पूनम मॅडम, मी त्या दिवशी सांगितलेलं आहे तुम्हाला, भारताच्या इतिहासासाठी, महाराष्ट्र इतिहासासाठी अनिल कटारे आणि भारताच्या इतिहासासाठी ग्रोवर, हे मी त्या दिवशी पण सांगितलं होतं. तर मला पटकन भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण होते हे पटापट सांगा. यस, कारण 1857 च्या उठावाने जसं सेक्रेटरी ऑफ स्टेट हे पद निर्माण केलं गेलं होतं, तसंच भारतातील गव्हर्नर जनरलला यापुढे व्हॉइसरॉय म्हटण्यात आलं होतं. काय म्हटलं गेलं होतं? व्हॉइसरॉय. तर पहिले व्हॉइसरॉय होते लॉर्ड कॅनिंग. पहिले व्हॉइसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग. आणि शेवटचे गव्हर्नर जनरल पण कोण? लॉर्ड कॅनिंग. कारण गव्हर्नर जनरलचं नामांतर करून ते करण्यात आलं व्हॉइसरॉय, तर लॉर्ड कॅनिंग. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस, शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल ते होते लॉर्ड कॅनिंग, आणि भारताचे पहिले व्हॉइसरॉय होते लॉर्ड कॅनिंग. 1857 उठावाच्या वेळेला कॅनिंग होते. माउंटबॅटन शेवटचे व्हॉइसरॉय. अनिता मॅडम, पहिले व्हॉइसरॉय म्हणतोय मी, भारताचे पहिले व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग आणि शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन. क्लिअर आहे? चला आता दुसरा जो प्रश्न आहे व्यक्तींच्या संदर्भात प्रश्न आहे, आणि हे आयोगाचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न येतो. व्यक्ती, मग त्याच्यामध्ये नाटकं असतील, संपादक असतील, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. वृत्तपत्र असतील, मासिकं असतील, तर दीनबंधू मित्र, बाबा रामचंद्र, सरदार वल्लभभाई पटेल, सेनापती बापट. थोडंसं मी झूम करतो बघा, या सगळ्यांना आता दिसत असेल, दीनबंधू मित्र, बाबा रामचंद्र, सरदार वल्लभभाई पटेल आणि सेनापती बापट. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे जोड्या दिलेल्या आहेत, बारडोली सत्याग्रह, मुळशी सत्याग्रह, अयोध्येच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात काहीतरी गोष्ट आहे आणि नीलदर्पण आहे. तर योग्य जोडी मला ओळखायची आहे, दीनबंधू मित्र काय किंवा अन्य गोष्टी, 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने पर्याय घेतलेले आहेत. तर आता यावरून एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की आपल्याला किती डीप मध्ये जाऊन गट क असेल किंवा गट ब असेल तयारी करणं अपेक्षित आहे. येस, बालाजी 3 म्हणताय, आणि कोणाचं काही वेगळं उत्तर आहे का? उत्तरं पटापट द्या विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त उत्तरं येऊ द्यात, आणि सेशनला शेअर आणि लाईक जे आहे ते झालं पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र आपल्या सोबत जोडले गेले पाहिजेत. सेशनला लाईक सुद्धा करा, सेशन शेअर करा. येस, अनिता 3. येस, तर बघा आता मला झूम आउट करायला लागेल. आता इथे वन बाय वन बघूयात. दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण नाटक होतं, त्यामुळे 3 नंबरचा जो पर्याय तो योग्य आहे, कारण इथे मला उत्तर मिळालेलं आहे. आता इथे सेनापती बापट, मुळशी सत्याग्रह हे सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजेत. सेनापती बापट, पांडुरंग महादेव बापट हे मुळशी सत्याग्रह त्यांनी केलेला. पांडुरंग महादेव बापट, सेनापती बापट. आता जे दोन महत्वाचे व्यक्ती आहेत, बाबा रामचंद्र आहेत आणि सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेलांचा बारडोली सत्याग्रह होता आणि बाबा रामचंद्र यांनी अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा यशस्वी केला होता. आता इथे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, एक आहे दीनबंधू मित्र. तर दीनबंधू मित्रच्या संदर्भात पहिले सांगूयात, दीनबंधू मित्र यांनी नीलदर्पण हे नाटक लिहिलेलं. नील उत्पादक शेतकरी जे होते, नील उत्पादक शेतकरी बंगालमध्ये, त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय होतोय हे दर्शवणारं नाटक होतं नीलदर्पण. म्हणजे साहित्याची संदर्भात काही गोष्टी आल्या पाहिजेत. पूनम शिंदे, मी आन्सर केलेला आहे, तुम्ही एक क्वेश्चन रिपीट करताय 5 ते 6 वेळा. मी हे मगाशी पण सांगितलं होतं, तर मी रिपीट केलेलं आहे. तर दीनबंधू मित्र हे आलं नीलदर्पण. तर हे नाटक जे आहे हे नील उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येवर नाटक होतं, बंगालमध्ये लिहिलेलं होतं. आणि आता इथे बाबा रामचंद्र हे अतिशय महत्त्वाचे आहेत.
तर बाबा रामचंद्र हे शेतकरी नेते होते. बाबा रामचंद्र कोण होते? शेतकरी नेते. तर आपल्याला आयोगाने तेवढ्या डिटेलमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर बाबा रामचंद्र यांनी अवध किसान सभेची स्थापना केलेली. कुठली किसान सभा? अवध किसान सभा म्हणजे आजचं उत्तर प्रदेश. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अवध किसान सभा ही बाबा रामचंद्र यांनी स्थापन केली होती. आणि बेदखल ही कमलाकांत त्रिपाठी यांची कादंबरी होती, त्याच्यातील पात्र बाबा रामचंद्र यांच्यावर आधारित आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्यांवर वाचा बोलण्याचं काम एकतर दीनबंधू मित्र यांनी केलं नीलदर्पण नाटकातून, नील उत्पादक शेतकरी बंगालमधले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बाबा रामचंद्र यांनी उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला अवध किसान सभा या माध्यमातून. ओके, यानंतर एकच मिनिट थांबा फक्त. येस, आता यामध्ये बाकीची जी दोन नावं विचारलेली आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा. येस, आता यामध्ये बेदखल झालेला आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. तर बाबा रामचंद्र आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला होता. आता यानंतर अतिशय पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, 1935 कायद्याबद्दल ऐकलंय तुम्ही, 1935 चा कायदा. तर विधानं विचारलेली आहेत, अ अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले, संघ न्यायालयाची स्थापना, भारतीय उच्चायुक्त पदाची निर्मिती, आणि एक वर्णन आहे सी राजगोपालाचारी यांनी केलेलं. यामधून योग्य उत्तर ओळखायचे आहे. येस, बघा पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या इतिहासासाठी ग्रोवर अँड ग्रोवर हे जे पुस्तक आहे, ग्रोवर बेल्लेकर मराठीतून आहे, ते अतिशय चांगलं पुस्तक आहे. बाकीच्या पुस्तकांपेक्षा ग्रोवर बेल्लेकर पुस्तक हे बेस्ट बुक आहे. हा पहिला भाग झाला. महाराष्ट्र इतिहासासाठी कटारे सरांचं पुस्तक किंवा काटाळ सरांचं पुस्तक यापैकी कुठलंही एक पुस्तक तुम्हाला करणं भाग आहे. त्यामुळे जी अशी पुस्तकं आहेत, ग्रोवर असेल किंवा बिपिनचंद्र असेल, ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं भारताच्या इतिहासाच्या संदर्भात डिटेलमध्ये कव्हर करतात. जी की बाकीची पुस्तकं आहेत ती तेवढी डिटेलमध्ये कव्हर करत नाही. ग्रोवर बेल्लेकर मराठीतून पुस्तक आहे, पण ते ग्रोवर अँड ग्रोवरचं भाषांतर आहे, त्यामुळे ते पुस्तक अतिशय उत्कृष्ट आहे. त्यामुळे भारताच्या इतिहासासाठी ग्रोवर बेल्लेकर पुस्तक मस्ट आहे. आता दुसरा महत्वाचा भाग, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्हाला अनिल कटारे सरांचं पुस्तक किंवा गाटाळ सरांचं पुस्तक हे मस्ट आहे, कारण तिथे समाज सुधारक आहे. आणि पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात मी वेळोवेळी तुम्हाला सांगतो, परत धडाकेबाद सिरीजमध्ये सुद्धा सांगेन, 11वीचं जुनं पाठ्यपुस्तक करणं महत्वाचं आहे. बाकी नवीन पाठ्यपुस्तक आहेत ती तर तुम्ही करायचे आहे. क्लिअर आहे आता इथपर्यंत. आता या पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात आणि टेक्स्टबुकच्या संदर्भात मी डाऊट क्लिअर केलेला आहे. आता प्लीज या प्रश्नाकडे वळूयात, याचं मला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. येस, काय असू शकेल याचं योग्य उत्तर? 1935 चा कायदा अतिशय महत्वाचा कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो. येस, येस, बघा तुमच्या पुढे उत्तरं दिसत आहेत, ऑप्शन दिसत आहेत. तर 35 कायदा का महत्वाचा आहे? आता हे कायदे, आणि म्हणून मी स्पेसिफिक हेडिंग टाकलाय कायदे. वेगवेगळे कायदे असतील विद्यार्थी मित्रांनो, 35 असेल, 9 असेल, 19 असेल, हे कायदे अतिशय महत्वाचे आहेत आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. चला याची पटापट उत्तर मला द्या. येस अमित, वेलकम, स्वागत आहे. पटापट आन्सर्स हवेत मला, जास्तीत जास्त उत्तर मला अपेक्षित आहेत. आणि सेशनला लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांसोबत, आणि उत्तर पण देत जा. येस, ऑप्शन दिसत नाहीयेत. ओके, झूम आउट करतो. आता ऑप्शन दिसत असतील तुम्हाला. येस, आणि अ पर्याय नीट वाचा. अँग्लो इंडियन हे मतदारसंघ म्हणतोय, मतदारसंघ, स्वतंत्र मतदारसंघ नाही, मतदारसंघ. इथे बरेच विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतात अविधानामध्ये.
येस 35 कायदा। या प्रश्नाच्या संदर्भात जास्तीत जास्त उत्तर मला अपेक्षित आहेत विद्यार्थी मित्रांनो। काय सुचे केले असं योग्य उत्तर? येस नाही अमित, संघ न्यायालय 1773 नाही, ते 1773 सुप्रीम कोर्ट होत। 1773 च्या रेग्युलेटिंग कायद्याने सुप्रीम कोर्ट स्थापन झालं होतं, ते कन्फ्यूज होऊ नका। रेग्युलेटिंग ऍक्ट इथे स्पेसिफिक शब्द आहे, संघ न्यायालय स्पेसिफिक वर्ड आहे, संघ न्यायालय। किंवा इंग्लिश मध्ये जर तुम्ही बघाल तर फेडरल कोर्ट, हे सुप्रीम कोर्ट होत। येस चला आता बघूयात। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता इथे बघा, जे ड विधान जे आहे, थोडस झूम करेन मी, ड विधान दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा, दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केलेलं आहे। तर इथे दुहेरी शासन व्यवस्था हा अतिशय महत्वाचा भाग आहे। आता दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, किंवा दुहेरी शासन व्यवस्था कधी आली असं तुम्हाला वाटतं विद्यार्थी मित्रांनो? ही दुहेरी शासन व्यवस्थेचा अर्थ सांगता येईल का कोणाला? दुहेरी शासन व्यवस्था याचा अर्थ सांगता येईल कोणाला? सेशनला शेअर आणि लाईक दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करत जा। येस आता तुम्हाला दुहेरी शासन व्यवस्था सर्वात प्रथम कधी आली हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे। 1919 जो कायदा होता त्याने प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आणली। दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय? तर प्रांतामध्ये मंत्रिमंडळ होत, त्या मंत्रिमंडळात मध्ये दोन खाती होती, एक होती राखीव खाती आणि दुसरी होती हस्तांतरित। हस्तांतरित खाती म्हणजे काही बिगर महत्वाची खाती होती, ती खाती कायदे मंडळाचे जे सदस्य आहेत म्हणजे त्या प्रांताच्या विधानसभांचे सदस्य आहेत यांच्याकडे सोपवण्यात आली होती। मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा अन्य छोट्या गोष्टी आहेत ज्या महत्वाची नाहीत, आणि राखीव खाती, फॉर एक्झाम्पल पोलीस, पोलीस प्रशासन राखीव खातं होतं, हे जे आहेत निवडून न आलेल्या म्हणजे निर्वाचित सदस्य। प्रांतांच्या विधिमंडळाचे दोन प्रकारचे सदस्य होते, एक होते निर्वाचित सदस्य आणि एक होते गव्हर्नरनी नियुक्त केलेले सदस्य, नियुक्त। तर विधानसभेचे किंवा प्रांतिक कायदे मंडळाचे जे सदस्य होते त्यांच्याकडे कमी महत्वाची खाती सोपवण्यात आलेली, कमी महत्वाची, त्याला म्हटलं गेलं हस्तांतरित खाती। आणि राखीव खाती म्हणजे महत्वाची खाती जी की विधिमंडळाचे किंवा प्रांताच्या कायदे मंडळाचे सदस्य नसलेल्या लोकांकडे सोपवण्यात आली होती। ही झाली दुहेरी शासन व्यवस्था। तर ही दुहेरी शासन व्यवस्था सर्वप्रथम 1919 कायद्याने प्रांतांमध्ये सुरू करण्यात आलेली, हा सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात घ्या। 1919 मध्ये प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करण्यात आली होती, हा सगळ्यात महत्वाचा भाग आला। आता 35 कायद्याने काय झालं, तर दुहेरी शासन व्यवस्था केंद्रामध्ये गेली। दुहेरी शासन व्यवस्था 1935 भारत शासन कायद्याने प्रांतामध्ये गेली, आणि संघराज्य न्यायालय जे आहे फेडरल कोर्ट हे 35 कायद्याने स्थापन झालं होतं। 35 कायद्याने संघराज्य न्यायालय स्थापन झालं, आणि शीख, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन असे स्वतंत्र मतदारसंघ, शीख, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन असे स्वतंत्र मतदारसंघ जे आहेत हे 35 कायद्याने निर्माण झाले। तसं मुस्लिमांना 1909 कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ मिळाले, तसे आता 35 कायद्यामध्ये शीख आले, अँग्लो इंडियन आले, ख्रिश्चन आले, अशा पद्धतीने वेगवेगळे जे मतदारसंघ आहे। आणि मग अजून एक वेगळा मतदारसंघ आला, सर्वसामान्य, म्हणजे वेगवेगळे मतदारसंघ, स्वतंत्र मतदारसंघ म्हणण्यापेक्षा वेगवेगळे मतदारसंघ आले, शीख, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन, आणि यांच्या व्यतिरिक्त जे असतील त्यांना म्हणू आपण सामान्य मतदारसंघ।
पस्तीसच्या कायद्याने काय काय झालं, दुहेरी शासन व्यवस्था आली, केंद्रामध्ये प्रांतांमधून काढून टाकण्यात आली, संघराज्य न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली गेली, स्वतंत्र वेगवेगळे मतदारसंघ आले, ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला होता. तर या कायद्याची वर्णनं वेगवेगळ्या नेत्यांनी केलेली, तर ही वर्णन महत्वाची आहे कारण प्रश्नामध्ये जे आहे सी राजगोपालाचारी यांनी 35 कायद्याचं कशा पद्धतीने वर्णन केलंय हा प्रश्न विचारला होता. तर बघा पंडित मदन मोहन मालवीय काय म्हणाले की बाहेरून लोकशाही स्वरूप मात्र आतून पूर्णपणे पोकळ कायदा आहे. कुठला? 1935. अगदी मोहम्मद अली जिन्ना सुद्धा काय म्हणाले बघा, पूर्णपणे सडका, मूलभूत खराब आणि पूर्णपणे अस्वीकारार्य, म्हणजे आम्ही स्वीकारू शकत नाही, असं कोण म्हणाले? मोहम्मद अली जिन्ना. आणि जो प्रश्नामध्ये जो होता सी राजगोपालाचारी काय म्हणाले, तो दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट असा हा 35 कायदा होता. ही सगळी वर्णनं जी आहेत ही 1935 कायद्याच्या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेली आहे. आणि आपला प्रश्न काय होता, तर प्रश्न पुन्हा एकदा दाखवतो. प्रश्न असा होता या कायद्यांच्या संदर्भात, प्रश्न असा होता की 35 कायद्याच्या संदर्भात कोणती विधानं योग्य आहेत. तर बघा, स्वतंत्र वेगवेगळे मतदारसंघ, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख असे मतदारसंघ तयार झाले, संघ न्यायालयाची स्थापना झाली आणि दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असं वर्णन राजगोपालाचारी यांनी केलं. त्यामुळे 4 नंबरचा जो पर्याय आहे अ, ब आणि ड हे योग्य आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? 4 आन्सर आहे. का आन्सर आलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? तर 35 कायदा असेल, 9 कायदा असेल, 1919 कायदा असेल, हे सगळे कायदे एवढ्या डिटेलमध्ये माहीत असणं आवश्यक आहे. कारण आयोगाने प्रश्न बघा, प्रश्नांची जी डेप्थ आहे, खोली आहे, ती किती आतपर्यंत विचारलेली आहे. कारण वर्णनं वेगवेगळ्या लोकांनी त्या कायद्याच्या संदर्भात वेगवेगळी वर्णनं केलेली आहेत, ती वर्णनं सुद्धा आयोगाने विचारलेली आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जातो आणि हा सुद्धा आयोगाचा अतिशय आवडीचा प्रश्न आहे. वृत्तपत्र, आपल्याला दर्पण वृत्तपत्र माहिती असतं, बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण वृत्तपत्र आपल्याला माहिती आहे. कारण मराठीतलं पहिलं वृत्तपत्र हे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं हे आपल्याला माहिती असतं. पण आता इथे प्रश्न, रास्तगुप्तार, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आणि त्यांच्या पुढे जोड्या दिलेल्या आहेत, आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. तर सेशन लाईक करा, शेअर करा आणि उत्तरं देत राहा विद्यार्थी मित्रांनो. काय सुचे केले असं योग्य उत्तर? येस, वृत्तपत्र आणि त्यांच्या पुढे आपण जोड्या दिलेल्या आहेत. येस अनिता 2, त्याच्यानंतर धनश्री 2, अमित 2, व्हेरी गुड. अजून उत्तर येऊ द्या, क्विक आन्सर्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेशनला शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा, दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. सायमल्टेनियस ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे ही. येस, चला आता बघा, आपल्याला रस्तगुप्तार माहिती आहे, त्यामुळे दादाबाई नवरोजी मला क्लिअर कट आन्सर मिळून गेलं 2. पण उद्या आयोगाने समजा ज्ञानसिंधूवर प्रश्न विचारला, तर ज्ञानसिंधूच्या संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे, ज्ञानप्रकाशच्या संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे. तर आता एक एक ती जी आहेत ती माहिती तुम्हाला मी देतो. सगळ्यात पहिल्यांदा दादाबाई नवरोजी, ज्यांना आपण भारताचे भीष्म पितामह किंवा ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतो, त्यांचं रस्तगुप्तार हे मासिक होतं किंवा वृत्तपत्र होतं, ड्रेन ऑफ वेल्थ हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता आणि बेल्वी कमिशन पुढे जी साक्ष आहे त्यांनी दिलेली होती. तर आता महत्वाचा प्रश्न माझा आहे की विश्वनाथ मंडलिक बघा, व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्याला त्यांची माहिती असली पाहिजे. तर ते बेसिकली कायदेपंडित होते, पत्रकार होते, लेखक होते, समाजसुधारक होते. तर 1864 मध्ये त्यांनी नेटिव्ह ओपिनियन हे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं होतं. हे इंग्रजी वर्तमानपत्र होतं विद्यार्थी मित्रांनो, नेटिव्ह ओपिनियन. आणि या नेटिव्ह ओपिनियनचे काही काळ संपादक नारायण महादेव उर्फ मामा परमानंद हे सुद्धा महत्वाचे समाजसुधारक आहेत. मामा परमानंद, तर नारायण महादेव उर्फ मामा परमानंद हे सुद्धा काही काळ या वृत्तपत्राचे संपादक होते. आणि विश्वनाथ मंडलिकांचं वैशिष्ट्य म्हणजे
मुंबई नगरपालिकेचे ते अध्यक्ष होते 1879 मध्ये, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे सचिव आणि अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलं होतं. मुंबईच्या कायदे काउन्सिलचे ते 3 वेळा सदस्य होते आणि मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून सुद्धा त्यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे विश्वनाथ मंडली आपल्याला फक्त नेटिव्ह ओपिनियन एवढं त्यांचं माहिती असून चालणार नाही, तर ते मुंबई नगरपालिकेचे अध्यक्ष होते, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे सचिव होते, मुंबईच्या कायदे काउन्सिल म्हणजे कायदेविषयक जी परिषद होती त्याचे सुद्धा ते 3 वेळा सदस्य होते. ही अतिशय महत्वाची बाब आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त कलकत्त्याचा जो गव्हर्नर होता त्याच्या काउन्सिलचे सुद्धा ते सभासद म्हणून विश्वनाथ मंडलिक यांनी काम बघितलेलं आहे. आता दुसरे वृत्तपत्रांच्या बाबतीत हा एक महत्वाचा भाग आहे की पुण्यातून निघालेलं हा महत्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणाल की सर दर्पण जे आहे हे पहिलं वृत्तपत्र आहे, हो, पण हे मी पुण्यातलं म्हणतोय. पुण्यातून निघालेलं पहिलं मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय, ते 1844 मध्ये निघालं पण लवकरच बंद पडलं. तर मित्रोदयाच्या संदर्भात अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी पुढे तुम्हाला देईन पुढच्या काही सेशनमध्ये. तर ज्ञानप्रकाश पासून पुण्यातील वृत्तपत्र व्यवसायाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. म्हणजे आता ज्ञानप्रकाश विचारण्याचं कारण काय, तर खऱ्या अर्थाने वृत्तपत्र व्यवसाय भरभराटीला आला तो ज्ञानप्रकाश पासून. तर 12 फेब्रुवारी 1849 रोजी ज्ञानप्रकाश सुरू झालं. 1853 मध्ये ते द्विसाप्ताहिक झालं. पत्राची मालकी 60 वर्ष कृष्णाजी त्र्यंबक रानडे, ते ज्ञानप्रकाशचे कोण येतील, कृष्णाजी त्र्यंबक रानडे हे ज्ञानप्रकाशशी संबंधित होते. आणि 15 ऑगस्ट 1904 रोजी त्याचं रूपांतर दैनिकात झालेलं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ज्ञानप्रकाश द्विसाप्ताहिक होतं, ते दैनिक 1904 ला झालं. तर जेव्हा ते दैनिक झालं तेव्हा ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक कोण होते, तर हरी नारायण आपटे. हा महत्वाचा भाग आला, हरी नारायण आपटे. आणि आता इथे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं जे वृत्तपत्र होतं ते होतं विचार लहरी, आणि वीरेश्वर उर्फ तात्या छत्रे यांचं वृत्तपत्र होतं ज्ञान सिंधू. म्हणजे ज्ञान सिंधू, वीरेश्वर छत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विचार लहरी, ज्ञानप्रकाशचे मालकी कृष्णाजी रानडेंकडे होती आणि ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होते हरी नारायण आपटे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय विद्यार्थी मित्रांनो. का? तर या गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातील, तर त्या दृष्टीने आपल्याला तयार असलं पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आय होप एवढं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नसेल. त्याचा सगळ्यात महत्वाचा घटक समाज सुधारक किंवा संघटना, तर यामध्ये प्रार्थना समाज यावर प्रश्न आलेला आहे. आणि या प्रार्थना समाजाच्या संदर्भात मी तुम्हाला का सांगतोय की आयोगाच्या प्रश्नांचं विश्लेषण का करायचं, याचं कारण म्हणजे कंबाईनची जी परीक्षा झाली, 2020 जी परीक्षा होती त्या 2020 परीक्षेमध्ये सुद्धा प्रार्थना समाजावर प्रश्न होता. हा जो प्रश्न आहे मी गट कच्या 2019 जी प्रश्न झाले, सॉरी गट कची जी 2019 परीक्षा झाली त्या 19 परीक्षेतला प्रश्न घेतोय. म्हणजे 19-20 लागोपाठ गट ब गट कला प्रश्न विचारलेले आहेत. तर यामधून आपल्याला अंदाज येतो की प्रार्थना समाजाच्या संदर्भात आयोग प्रश्न विचारतोय. कंबाईनचा प्रश्न तुम्हाला दाखवल्यानंतर लक्षात येईल की डीप मध्ये कसे गेले आहेत. इथे प्रार्थना समाजाची स्थापना विचारलेली आहे, ओके. आणि जेव्हा गट ब ला प्रश्न जो विचारला तेव्हा त्यांनी नावं दिली, आत्माराम पांडुरंग, भांडारकर, वामन मोडक, चंदावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोविंद कुंटे, मंडली, अशी सगळी नावं दिली आणि ते पर्याय विचारले. म्हणजेच आता मी जर तयारी करतोय इथून पुढे तर प्रार्थना समाजाची स्थापना तर मी माहिती करून घेईनच, स्थापना कुठे झाली ते सुद्धा मी माहिती करून घेईन. त्याचबरोबर प्रार्थना समाजाचे जे कोण सभासद असतील, वेगवेगळे सभासद असतील वेगवेगळ्या पद्धतीचे, ते सुद्धा मला माहिती असले पाहिजे. येत आहे तुमच्या लक्षात मी हा प्रश्न घेण्याचं कारण काय, गट ब साठी हा प्रश्न विचारलेला होता आणि गट कला सुद्धा तोच प्रश्न विचारलेला आहे, पण प्रश्नाची डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. तर आता प्रार्थना समाजाची स्थापना झाली 31 मार्च 1867 रोजी, बरोबर 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रार्थना समाजाचं मूळ बघा ते होतं ब्राह्मो समाजामध्ये. हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो.
कारण विठ्ठल रामजी शिंदे असतील किंवा अन्य जे लोक आहेत हे सुद्धा सुरुवातीला ब्राह्मो समाजाचे प्रचारक किंवा उपासक होते. त्यामुळे प्रार्थना समाजाचं जे मूळ आहे ते होतं ब्राह्मो आणि मग परमहंस सभा. तर झालं होतं असं की इंग्रजांचं भारतातील राज्य स्थिर झाल्यानंतर जे आहे पाश्चिमात्य संकल्पनांचा प्रसार पश्चिम भारतात होऊ लागला आणि ब्राह्मो समाजाचे प्रचारक मुंबई प्रांतात येऊ लागले होते आणि 1848 साली परमहंस सभा स्थापन झाली. आणि सगळ्यात इथे महत्वाचा रोल प्ले केला केशवचंद्र सेन यांनी. ब्राह्मो समाजाशी संबंधित होते केशवचंद्र सेन. नाही अमित स्टॉप नाही झालंय, तुमच्याकडे सेशन स्टॉप झालेलं असेल तर रिफ्रेश करा कारण सेशन चालू आहे. येस बाकीच्यांना व्हॉइस येतोय व्यवस्थित बरोबर आहे ना. तर सेशनला लाईक सुद्धा करत राहा. तर आता बघा ब्राह्मो समाजाच्या बाबतीत ज्या गोष्टी झाल्या त्याचा परिणाम प्रार्थना समाजावर झाला होता. तर अध्यक्षपदी होते आत्माराम पांडुरंग. प्रार्थना समाजांनी नक्की काम काय केलं तर पुणे नगर अशा विविध भागामध्ये शाखा स्थापन केल्या, स्त्री शिक्षण पुनर्विवाह यासाठी पाठपुरावा केला, विले पार्ले पंढरपूर इथे बालकाश्रम सुरू केलं. तर हे प्रार्थना समाजाचं कार्य होतं. आणि प्रार्थना समाजाशी संबंधित लोक होते त्यामध्ये दादोबा पांडुरंग तरकटकर ते येतीलच, पण रामकृष्ण भांडारकर जे भारताचे पहिले इतिहासकार म्हणून आपण भांडारकरांना ओळखतो, पुण्यामध्ये भांडारकर संस्था सुद्धा आहे, तर रा. गो. भांडारकर हे सुद्धा या प्रार्थना समाजाशी संबंधित होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे सुद्धा याच्याशी संबंधित होते. आपले महर्षी वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे हे सुद्धा प्रार्थना समाजाकडे आकृष्ट झालेले. एक नाव महत्वाचं आहे राजाराम शास्त्री भागवत. आणि त्याचबरोबर अजून एक नाव इथे मी तुम्हाला सांगतोय सर नारायण चंदावरकर. सर नारायण चंदावरकर हे सुद्धा प्रार्थना समाजाशी संबंधित होते. हे सगळे लोक प्रार्थना समाजाशी संबंधित होते. विद्यार्थी मित्रांनो ही अतिशय महत्वाची भाग ही महत्वाची बाब आहे. क्लिअर एकपर्यंत सगळ्यांना? तर प्रार्थना समाजाशी संबंधित अन्य काही बाबी आहेत या आपण येणाऱ्या सेशनमध्ये बघणारच आहोत. आता तुम्हाला हे सांगण्याचं कारण होतं की कशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते आयोगाने विचारलेले आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला याची तयारी करणं एक्सपेक्टेड आहे. कारण जर आपण नीट प्रश्न बघितला गट ब चा, गट क ला प्रश्न सोपा होता पण परत सोपा प्रश्न येईल असं नाही, हे लक्षात घ्या. तर प्रश्न जर तुम्ही नीट बघितला हा गट ब चा प्रश्न आहे. काय प्रश्न होता की कोण संबंधित होतं, याच्यात वेगवेगळी नावं दिलेली आहेत, ही नावं आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि गट क ला प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न होता. उत्तर येईल ए. चला पर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? येस क्लिअर असेल इथपर्यंत. येस तर अशाच पद्धतीने आपण या PYQ अनालिसिस मध्ये आपण याच पद्धतीने गोष्टी कव्हर करतोय. तर एक अजून एक महत्वाची गोष्ट, आगामी MPSC परीक्षांसाठी आपण स्वयंभू ही स्टेट बोर्डची बॅच 10 जानेवारी पासून सुरू करतोय. 5 ते 7 आणि 8 ते 10 असा मुद्दामून स्लॉट ठेवलेला आहे आपण 5 ते 7 यासाठी, कारण 8 ते 10 यासाठी कारण जे वर्किंग जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या सेशनचा लाईव्ह सेशनचा लाभ घेता येईल. 90+ लाईव्ह क्लासेस आहेत आणि लाईव्ह क्लास बुडले तर रेकॉर्डेड व्हिडिओ पण तुम्हाला मिळतील आणि सगळ्या विषयांच्या पाठ्यपुस्तकं जी आहेत ही तुमची यामध्ये कव्हर करून घेतली जातील अगदी 5वी ते 12वी पर्यंत. इतिहास भूगोल विज्ञान, इतिहास भूगोल विज्ञान, त्याच्यानंतर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र, या सगळ्या विषयांची तुमची सखोल तयारी या स्टेट बोर्ड बॅच मध्ये करून घेतली जाईल. जर तुम्ही Y325 कोड वापराल तर 1178 मध्ये ही बॅच उपलब्ध होईल आणि सरळ सेवेच्या संदर्भात 29 डिसेंबर पासून आपली बॅच सुरू होते. 120+ लाईव्ह क्लासेस, क्लासची PDF तुम्हाला उपलब्ध होतील. आणि महाराष्ट्र महापॅक जो आहे तो महाराष्ट्र महापॅक तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त होईल. 12 महिन्याची व्हॅलिडिटी या महाराष्ट्र महापॅक मध्ये तुम्हाला मिळेल. MPSC बँक इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा महाराष्ट्र महापॅक तुम्हाला उपयुक्त होईल. आणि यशदा बॅच जी आहे ही गट ब आणि गट क साठी ऑलरेडी सुरू झालेली आहे. 30 नोव्हेंबर पासून 150+ लाईव्ह क्लासेस तुम्हाला यामध्ये मिळतात. क्लासची PDF तुम्हाला मिळते. इम्पॉर्टंट टॉपिकचं विश्लेषण यामध्ये कव्हर करून घेतलं जाईल. याची जी फी आहे ही फक्त 1468 होईल. Y325 कोड वापरा आणि 1468 मध्ये तुम्ही बॅच मिळवू शकता.
आणि 30 नोव्हेंबर पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना जी आहे ही बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही करू शकता. येस अनिता मॅडम, त्या सिलेबसच्या संदर्भातच मी सांगतोय, तुम्हाला स्टडी प्लॅन दाखवतो. मला स्टडी प्लॅन दाखवल्यानंतर अंदाज येईल की सिलेबस कशा पद्धतीने कव्हर होईल. तर बघा, इथे आपण स्टेट बोर्डची बॅच जर कोणाला जॉईन करायची असेल तर इथे स्टेट एक्झाम असं सिलेक्ट करा आणि यामध्ये महाराष्ट्र स्टेट एक्झाम असं इथे टाका. असं तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र आपला जो वेगवेगळे बॅचेस आहेत यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्टेट बोर्डची बॅच दिसते. ही स्टेट बोर्डची जी बॅच आहे या स्टेट बोर्डचं बॅचचा तुम्हाला स्टडी प्लॅन दाखवतो. आपली बॅच कशा पद्धतीने आपण घेतोय, 90+ लाईव्ह क्लासेस तर आहेत. तर या 90+ लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला काय गोष्टी मिळत आहेत हे तुम्हाला दाखवतो. बघा, ज्यांना सिलेबस बद्दल डाऊट आहे त्यांनी स्टडी प्लॅन नीट बघून घ्या. 10 जानेवारी पासून सुरू करतोय आपण 5 ते 6 मध्ये आणि 6 ते 7, 5 ते 6 मध्ये राज्यशास्त्र, 6 ते 7 इतिहास. दीपक सर 8 ते 9 मध्ये भूगोल घेतील आणि 9 ते 10 मध्ये रोहिणी मॅडम घेतील. म्हणजे रोज 4 तास तुमचा क्लास होतोय हे लक्षात घ्या. आणि ही बॅच संपते कधी, ही बॅच तुमची 18 फेब्रुवारीला ही बॅच तुमची सगळे संपतात. म्हणजे जवळपास 3 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी हे तुमचं इकॉनॉमिक्स राहील आणि 4 फेब्रुवारी पर्यंत तुमचे बाकीचे सब्जेक्ट कव्हर होत आहेत. त्यामुळे बॅचचा जो सिलेबस कव्हर होईल का हा जो मुद्दा आहे हा अतिशय गैरलागू आहे. सिलेबस कव्हर करणारच आहोत आपण, त्याशिवाय आपण बॅच लॉन्च करत नाही, स्टडी प्लॅन दाखवत नाही तुम्हाला. तर स्टडी प्लॅन मध्ये क्लिअर कट तुम्हाला दिसतंय, 10 जानेवारीपासून बॅच सुरू होते. रोज 4 तासाची तुमची स्टेट बोर्डची बॅच असेल. तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळतील जर लाईव्ह क्लास अटेंड नाही करता आलं तर. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक पार्ट आहे की इम्पॉर्टंट टॉपिकचं विश्लेषण आपलं होईल. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर बाय नाऊला क्लिक करा. बाय नाऊला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाका. येस, मी माझा ईमेल आय डी टाकतोय, तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकावा लागेल. नाहीतर मग तुम्हाला जे बॅचच्या संदर्भात अपडेट्स आहेत ते मिळणार नाही. Y325 कोड टाकल्यानंतर फक्त 1178 मध्ये ही बॅच तुम्हाला मिळते. स्वयंभू स्टेट बोर्ड बॅच फक्त 1178 मध्ये. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना कंबाईन गट बचेस, ही फक्त स्टेट बोर्डची बॅच आहे विद्यार्थी मित्रांना, ज्या विद्यार्थी मित्रांना डिटेलमध्ये ती बॅच हवी आहे गट ब आणि गट कची, तर त्यांच्यासाठी जी आहे ती आपण यशदा बॅच जी आहे ती आपली यशदा बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याचे रेकॉर्डेड क्लासेस पण तुम्हाला मिळतील. तर ही बघा, ही बॅच तुम्हाला दाखवतोय, यामध्ये यशदा बॅच तुम्हाला दिसते. तर ही संपूर्ण बॅच आहे हे लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका दोघांमध्ये, ही संपूर्ण बॅच आहे. या बॅचचं वैशिष्ट्य काय, तर इथे तुम्हाला 150+ लाईव्ह क्लासेस आहेत आणि रेकॉर्डेड क्लास पण आहे. 30 नोव्हेंबर पासून 9 ते 12 या वेळात सुरू झालेले ऑलरेडी. याचा स्टडी प्लॅन पण तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल, बुद्धिमत्ता चाचणी, भूगोल आणि राज्यघटना एका दिवशी 3 टॉपिक. आणि या बॅच मध्ये मी इतिहास घेतोय, 4 जानेवारी पासून मी इतिहास सुरू करेन आणि त्याच वेळेला मग अंकगणित आहे, त्याच्यानंतर मग विज्ञान वगैरे असे चालू राहतील आपले जे विषय आहेत. ते बाय नाऊला क्लिक करा. जर तुम्हाला ही बॅच जर घ्यायची असेल, ही फुल फ्लेज बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो आपली, तर इथे Y325 कोड टाकावा लागेल. तर Y325 कोड टाकल्यानंतर तुम्हाला या बॅचच्या संदर्भात बघा, 1468 म्हणजे ही बॅच तुम्हाला मिळते 1468 मध्ये. तर ज्या विद्यार्थी मित्रांना फुल फ्लेज बॅच हवी आहे, लक्षात घ्या, 2 बॅच आहेत, स्टेट बोर्डची बॅच जी यशदा बॅच सॉरी स्टेट बोर्डची बॅच स्वयंभू बॅच आणि यशदा बॅच जी आहे ती आहे फुल फ्लेज बॅच. तुम्हाला कुठली बॅच तुमच्या हिशोबाने घ्यायची आहे ती तुम्ही घेऊ शकता. 1468 मध्ये बॅच मिळेल आणि स्टेट बोर्ड मध्ये फक्त आपण स्टेट बोर्ड कव्हर करून घेतोय, यशदा बॅच मध्ये फुल फ्लेज मध्ये डिटेल गोष्टी, अंकगणित, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही डिटेल मध्ये सांगू. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आणि एक मला महत्वाची अनाउन्समेंट करायची की सोमवारपासून आपलं टायमिंग 6 वाजता होणार आहे. ही एक महत्वाची अनाउन्समेंट आहे, कारण रात्री 8 वाजता स्टेट बोर्डचं जे सेशन्स आहेत ती सुरू होत आहेत धडाकेबाज या सिरीजच्या अंतर्गत. मग 8 वाजल्यापासून रोहिणी मॅडम सोमवारपासून सुरू करत आहेत, त्यामुळे माझं टायमिंग शिफ्ट होत आहे. माझं संध्याकाळी 6 हिस्ट्रीच्या संदर्भात सेशन असेल, तर सोमवारचं सेशन म्हणजे उद्याचं सेशन 6 वाजता असेल. आणि गटकसाठी आपली टेस्ट सिरीज पण आहे, Y325 कोड टाका, फक्त 245 मध्ये ही टेस्ट सिरीज मिळेल. तर कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला मिळवायचं असेल तर Y325 हा कोड टाका,
आणि सगळ्या प्रोडक्टवर डिस्काउंट मिळवा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितली की टायमिंग जे आहे हे टायमिंग आपलं सोमवारपासून चेंज होते. विद्यार्थी मित्रांनो, सोमवारपासून आपण संध्याकाळी 6 वाजता भेटणार आहोत, कारण 8 वाजता स्टेट बोर्डच्या संदर्भात सेशन सुरू होत आहे. सगळ्यात पहिल्यांदा रोहिणी मॅडम घेतील, मग वृषाली मॅडम आणि मग माझी पुढे सेशन्स येतील स्टेट बोर्डची. तर संध्याकाळी 6 आपलं हिस्ट्रीचे रेग्युलर सेशन होते. हिस्ट्रीची म्हणतोय मी. येस, कोणाला काही डाऊट आहे का? आता सेशनला लाईक जरूर करा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. ओके, येस. आता उद्या म्हणजे पुढच्या आठवड्यात उद्या जेव्हा आपण भेटणार आहोत तेव्हा आपण 6 वाजता भेटणार आहोत. ज्या पद्धतीने 8 सेशनला रिस्पॉन्स देत आहे तसाच 6 सेशनला तुमचा रिस्पॉन्स एक्सपेक्टेड आहे. उद्या भेटूया 6 वाजता, आणि अंडर 20% चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.